वारणानगरात महाराष्ट्र इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वारणानगर शाखेचं उद्घाटन आणि नवीन सदस्य स्थापना समारंभ उद्या रविवारी होणार आहे. डॉक्टर शैलेश सुधाकर कोरे यांनी पत्रकार बैठकीत ही माहिती दिली. नवी दिल्लीतील इंडियन मेडिकल असोसिएशन ही संपूर्ण देशात कार्यरत आहे. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रीय स्तरावरील वैद्यकीय परिषद पार पडली. यावेळी महाराष्ट्र इंडियन मेडिकल असोसिएशननं वारणानगर शाखा स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय. वारणानगर इथल्या शेतकरी भवनातील तात्यासाहेब कोरे सभागृहात रविवारी सायंकाळी 5 वाजता मुख्य कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला वारणा समूहाचे नेते आमदार डॉक्टर विनय कोरे, राज्याच्या IMO चे अध्यक्ष रवींद्र कुटे आणि सचिव डॉक्टर संतोष कदम, डॉक्टर अशोक तांबे, डॉक्टर अविनाश भोंडवे, डॉक्टर अमरसिंह पवार, डॉक्टर श्रीमती विभावरी साळुंखे, डॉक्टर वैभव चव्हाण, डॉक्टर संतोष खडतरे यांची प्रमुख उपस्थिती आहे. शाखेच्या नूतन कार्यकारिणी निवडीबरोबरच नूतन सदस्यांचा पदग्रहण समारंभ होणार असल्याचं रेडिओलॉजिस्ट डॉक्टर शैलेश सुधाकर कोरे यांनी सांगितलं. शपथग्रहण होणार आहे. ह्याचा उद्देश बऱ्याच कारणासाठी आहे. पण पहिला सगळ्यात महत्वाचं की सगळ्या डॉक्टर्सना संघटित करणे, एका प्लॅटफॉर्मवर आणणे. आमचं बोधवाक्य सुद्धा आहे जे सहकार महर्षींचं होतं, एकमेका सहाय्य करू, अव्य धरू सुपंत, जेणेकरून डॉक्टरांचे आणि आपल्या जनतेचं मनात आज डॉक्टरबद्दल काय असतील मन कुशंका असतील, शंका असतील, ते सुद्धा दूर करायचे. डॉक्टर्स सगळे एकत्र असतील, जनता एकत्र असतील, चांगल्या सेवा सुविधा हे पहिलं आपलं धोरण असणार आहे. आणि वैद्यकीय शिक्षण जागृतीकरण ह्याच्यावर आमचा जोर असणार आहे. असे बरेच काय गोष्टी. यावेळी रेडिओलॉजिस्ट डॉक्टर शैलेश सुधाकर कोरे यांना वैद्यकीय क्षेत्रातील सेवाभावी योगदानाबद्दल राष्ट्रीय अवॉर्डनं जागतिक मेडिकल संघटनेचे खजिनदार डॉक्टर रवी वानखेडेकर, डॉक्टर शिवकुमार उत्तुरे, डॉक्टर रवींद्र कुटे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आलं.